आज आपण पाहणार कंपोजिशन ऑफ टू SHM, दोन SHM ची ऍडिशन कंपोजिशन. म्हणजे समजा ही मेन पोझिशन, एमएन समजा ही एक्स्ट्रीम पोझिशन, हे समजा झालेलं आहे. पार्टिकल परफॉर्म सिंपल हार्मोनिक मोशन, पार्टिकल परफॉर्म सिंपल हार्मोनिक मोशन अलॉन्ग पाथ, याला मेन पोझिशन म्हणतो. याला आपण एम्प्लिट्यूड म्हणतो, एम्प्लिट्यूड म्हणजे कॅपिटल ई, ठीक आहे. तर पहा आता इथे काय म्हटलेलं आहे, टू SHM आहे, दोन SHM हॅविंग सेम पिरियड अँड अलॉन्ग सेम पाथ. म्हणजे दोन एम्प्लिट्यूड घ्यायचे आपल्याला. समजा इथे A1 आहे, नाही डायग्राम नाही काढायचे याच्यामध्ये, डायग्राम फक्त मी समजून देण्याकरिता, डायग्रामचं काही काम नाही याच्यामध्ये. आणि दुसरं SHM आहे A2 समजा, अशी याने एक पार्टिकल आहे वो यासे ऐसे जाएंगा, याने ऑक्सिलेशन वो वही पार्टिकल वो फिर ऐसा जाएंगा, ऐसा जाएंगा, ऐसे जाएंगा. म्हणजे एकच पार्टिकल किती SHM परफॉर्म करत आहे, दो. आले समजणे? लेकिन इसे घूमने के लिए टाइम कैसे लगेगा, सेम. यानी समझो एक पार्टिकल है वो यहां से कहां गया, एक सेकंड लग गया टाइम उसको. वही जो सेम पार्टिकल भी वो ऐसे जाएंगा, ऐसे जाएंगा, यहां पे उसको भी एक सेकंड लग गया. यानी एक ही पार्टिकल है दो SHM परफॉर्म कर रहा, एक पार्टिकल दोन SHM परफॉर्म करता है, हैविंग सेम पीरियड, हैविंग सेम पीरियड, एक अलॉन्ग सेम पाथ, म्हणजे एकच पाथ हो, लक्षात आलं. तो उसके अपने को एडिशन करना पड़ता, उसको बोलते कंपोजिशन, उसको क्या बोलते कंपोजिशन. ऐसा आर्टिकल है. तो कंसीडर पार्टिकल सब्जेक्टेड साइमल्टेनियसली टू SHM, एकदम तो दोन SHM परफॉर्म करतो, हैविंग सेम पीरियड कैपिटल टी एंड अलॉन्ग सेम पाथ. बट डिफरंट एम्प्लिट्यूड, दोन जे SHM आपण परफॉर्म करतोय त्याचं एम्प्लिट्यूड वेगवेगळं, हे लक्षात घ्या. इनिशियल फेज भी त्याचं वेगळं आहे, म्हणजे स्टार्टिंग पोझिशन त्याची वेगळी आहे, बट डिफरंट एम्प्लिट्यूड अँड इनिशियल फेज. आणि हे जो फाय आहे, हे जो एम्प्लिट्यूड आहे, हे अलग अलग आहे. एम्प्लिट्यूड अलग आहे, इनिशियल फेज आणि उसकी स्टार्टिंग पोझिशन अलग आहे. देखो बस हो गई उसकी थ्योरी, ज्यादा लिखने नहीं पड़ता, आप मैथमेटिकल पार्ट चालू हो जाएंगे इसका. म्हणजे एक पार्टिकल है तो असा असा फिरतो है, दोन SHM परफॉर्म करतो है, दोन एम्प्लिट्यूड A1 आणि A2, डिफरंट एम्प्लिट्यूड म्हटलेला है. इनिशियल पोजिशन उसके एक एक पार्टिकल ने, समझे वो पार्टिकल ने पहले SHM मेन पोजिशन स्टार्ट किया, वही पार्टिकल ने दूसरी SHM समझे एक्सट्रीम पोजिशन से स्टार्ट किया, ऐसा उसका मीनिंग है. ठीक है, लिखना होगा. चलो इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट, इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट, X1 इज इक्वल टू A1 साइन ओमेगा टी प्लस फाइव. देखो टाइम सेम है तो ये ओमेगा टी सेम आएगा, ओमेगा यानी 2π/T. इनिशियल फेज अलग है, एम्पलीट्यूड अलग है, ये पहले का डिस्प्लेसमेंट इक्वेशन नंबर वन. X2 इज इक्वल टू A2 साइन ओमेगा टी प्लस फाइव टू, इक्वेशन टू. तुमचं दोन्ही इक्वेशन झालेलं आहे, X इक्वल टू A साइन ओमेगा टी प्लस फाय. रिझल्टंट डिस्प्लेसमेंट, रिझल्टंट डिस्प्लेसमेंट X इज गिव्हन बाय या आर्टिकल, पूर्ण कंप्लीट मॅथमॅटिकल आहे. इसका याच्यातला आता फिजिक्स संपला, आता पूर्ण मॅथमॅटिक्स आहे.
रिझल्टंट डिस्प्लेसमेंट म्हणजे एक्स इज इक्वल टू एक्स वन प्लस एक्स टू एडिशन, म्हणजे याला कंपोजिशन म्हणतात, एडिशन म्हणजे कंपोजिशन. रिझल्टंट डिस्प्लेसमेंट एक्स इज गिव्हन बाय एक्स इज इक्वल टू, चला व्हॅल्यू ठेवून द्या, ए वन साईन ओमेगा टी प्लस फाय वन प्लस ए टू साईन ओमेगा टी प्लस फाय टू. आता हे जे इक्वेशन वन आणि टू आहे मिटून टाकतो मी, याचं काम झालं असेल. आता वरती एक फॉर्म्युला लिहा तुम्ही, साईन ए प्लस बी इज इक्वल टू साईन ए प्लस बी चा फॉर्म्युला इथे वापरायचा. हा फॉर्म्युला तुमचा मॅथमध्ये झालेला आहे, साईन ए कॉस बी प्लस कॉस ए साईन बी, हा फॉर्म्युला इथे वापरायचा. आता आता जे जे फॉर्म्युला आपल्याला वापरायचे आहेत ते वरच्या मार्जिन मध्ये लिहा, मॅथमॅटिक्स मधले फॉर्म्युले, आणि लंग काउन टाका फॉर्म्युला. साईन ए प्लस बी इज इक्वल टू साईन ए कॉस बी प्लस कॉस ए साईन बी, ये यहां पे यूज करना है तुमको. सिस्टमेटिक स्टेप लिखना है अभी. हाँ, मैं ये स्टेप यहां पे लिखता हूं, एक्स इज इक्वल टू ए वन ब्रैकेट में, इसको ये कंसिडर करो, इसको बी कंसिडर करो. क्या आएंगे स्टेप, साइन ओमेगा टी कॉस फाय वन. प्लस सांगा काय मग, कॉस ओमेगा टी साइन फाय वन प्लस. ये जो फॉर्मूला लिखा है ये यहां पे यूज करना है, इसको ये और इसको बी कंसिडर करना है. नंतर ए टू, अब ये सेम फॉर्मूला तुमको यहां पे यूज करना है, इसको ये कंसिडर करो इसको बी कंसिडर करो. साइन ओमेगा टी कॉस फाय टू प्लस कॉस ओमेगा टी साइन फाय टू. या दोन आपण हे जे ब्रॅकेट आहे आपण स्प्लिट अप केलेले आहेत साइन ए प्लस बी च्या फॉर्म्युल्याने. इजी इक्वल टू, अब इसका काम हो गया. देखो अब इसको ए वन को मल्टीप्लाइट करो, ये स्टेप को चार टर्म तैयार करून टाका. काइल मग ए वन साइन ओमेगा टी कॉस फाय वन प्लस ए वन कॉस ओमेगा टी साइन फाय वन प्लस ए टू साइन ओमेगा टी कॉस फाय टू प्लस ए टू कॉस ओमेगा टी साइन फाय टू इज इक्वल टू. या ब्रॅकेटला ए वन ने मल्टीप्लाइट करा, या ब्रॅकेटला ए टू ने मल्टीप्लाइट करा, अशा चार टर्म तयार करून टाका. आणि लिहित असताना समजून घेत चला की आपण हे मॅथमॅटिकल आर्टिकल आहे, तुम्हाला हे सोडवता आलं पाहिजे. बोर्डात हे डायरेक्ट चार मार्कासाठी विचारतात आणि शेवटचा फॉर्म्युला यायचा तुम्हाला एमसीक्यू आणि प्रॉब्लेम साठी कामात पडतो. कंपोजिशन ऑफ टू एसीच्या झालं. आता काय करायचं आपल्याला, आला या टर्म मधून आता पहिली आणि तिसऱ्या नंबरची टर्म ऑब्झर्व करा. साईन ओमेगा टी कॉमन काढा, साईन ओमेगा टी पहिल्या आणि तिसऱ्या नंबरच्या टर्म मधून काय राहते मग, ए वन कॉस फाय वन प्लस ए टू कॉस फाय टू प्लस नंतर तुमच्या लक्षात आलं असेल दोन नंबर आणि चार नंबर मधून कॉस ओमेगा टी कॉमन काढा. काय व्हायचं ब्रॅकेटमध्ये, ए वन
साइन फाइ वन प्लस ए टू साइन फाइ टू इक्वेशन नंबर एक्स याला इक्वेशन नंबर आपले तीसरा पकड़ा थर्ड नंबर इक्वेशन आता ही वरची टर्म जी है ते मी मिटून टाकतो त्याचं काम संपलं हे तिसऱ्या नंबरचं इक्वेशन आपलं आता हा थर्ड इक्वेशन इथपर्यंत मॅथमॅटिकल पार्ट आता काय करायचं हे जे ए वन आणि फाय वन फाय टू आहे कॉन्स्टंट व्हॅल्यूज आहेत आपल्या कन्व्हिनियंट प्रमाणे आपण त्याला सबस्टिट्यूट करू पुटिंग पुटिंग आता आर कॉस डेल्टा आर कॉस डेल्टा ए वन कॉस फाय वन प्लस ए टू कॉस फाय टू इक्वेशन नंबर फोर याची किंमत ठेवायची आर कॉस डेल्टा हा कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे ए वन ए टू आणि फाय म्हणून आपण या सबस्टिट्यूशन ठेवू शकतो याची जी किंमत आहे आर साइन डेल्टा इज इक्वल टू ए वन साइन फाय वन प्लस ए टू साइन फाय टू इक्वेशन फाईव्ह Therefore, इक्वेशन थ्री बिकम्स आता हे सबस्टिट्यूशन जे आपण केलेलं आहे हे इक्वेशन तीन मध्ये ठेवून देऊ काय म्हणून एक्स इज इक्वल टू साइन ओमेगा टी आर कॉस डेल्टा प्लस कॉस ओमेगा टी आर साइन डेल्टा हे जे आपण सबस्टिट्यूशन ठेवलेलं आहे आपल्या कन्व्हिनियंट करिता त्या किमती ठेवून देऊ त्याच्यामध्ये आता याचं काम झालं या स्टेपचं ही स्टेप मी मिटून टाकतो आता आता तुमच्या लक्षात आलं असेल ह्या दोन टर्म्स आहे या दोन टर्म मध्ये आपल्याला कॉमन काय निघते कॅपिटल आर कॉमन काढा साइन ओमेगा टी कॉस डेल्टा कॉस ओमेगा टी साइन डेल्टा आता पुन्हा तुम्ही ऑब्झर्व करा या स्टेपला हा कशाचा फॉर्म्युला मला सांगायचा की हा फॉर्म्युला जो साइन ए प्लस बी चा फॉर्म्युला कशाचा आहे तो साइन ए कॉस बी कॉस ए साइन बी समजलं ना म्हणजे याला स्प्लिट अप झालेला फॉर्म्युला आहे तो म्हणजे याला कसं लिहू शकतो आपण साइन ओमेगा टी प्लस डेल्टा साइन ए प्लस बी एक्स इज इक्वल टू हा झाला फॉर्म्युला आपला This is equation of SHM. With amplitude capital R and initial phase delta. तुम्हाला आठवलं तर बघा मी हा जो इथं आपण फाय घेतला होता आपला जो इक्वेशन एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय आहे फायला आपण काय म्हणतो इनिशियल फेज इपोक स्टार्टिंग फेज फेज कॉन्स्टंट म्हणतो ना आता पहा याच्यापासून आपल्याला काय शिकायला मिळालेलं आहे आपल्याला आउटपुट काय मिळालेलं आहे म्हणजे एक पार्टिकल ने दोन एसएचएम परफॉर्म केलेलं आहे सेम पाथवर त्यापासून जे रिझल्टन एस त्याच्यापासून काय तयार झालं रिझल्टन एसएचएम तयार झाली काय तयार झाली रिझल्टन एसएचएम एक्स इज इक्वल टू आर साइन ओमेगा टी प्लस डेल्टा आता हा जो हा आर जो आहे याला रिझल्टन एम्प्लिट्यूड म्हणतात आरला काय म्हणतात रिझल्टन एम्प्लिट्यूड आता आपल्याला काय करायचं आहे रिझल्टन एम्प्लिट्यूडचा फॉर्म्युला काढायचा रिझल्टन एम्प्लिट्यूड जो की आपल्याला प्रॉब्लेम करीता कामात पडते रिझल्टन एम्प्लिट्यूड
आता लिया रिझल्टंट एम्प्लिट्यूड, कॅपिटल आय ला रिझल्टंट वाटलं तुम्ही इथं टाकलं तरी चलते, इथं वैत लिहिलं की नाही आपण वैत, यहां पे तुमने ऐसा डाल दिलं की तो रिझल्टंट, रिझल्टंट व्हाट छूट गया यहां का, वैत रिझल्टंट एम्प्लिट्यूड कॅपिटल आय, अब उसका एक्सप्रेशन अपने को निकालना है, अब इसका काम हो गया। यानी पहले दो एस एच एम लिया, उसके एडिशन क्या, एडिशन करके रिजल्टन क्या मिल गया अपने को, वो भी एसएचएम मिल गई, समझ में। अब इसका अपने को कैपिटल आ का फॉर्मूला मिलना, स्क्वेयरिंग एंड एडिंग इक्वेशन फोर एंड इक्वेशन फाइव, स्क्वेयरिंग एंड एडिंग इक्वेशन फोर एंड इक्वेशन फाइव, यानी इक्वेशन फोर अभी तुम्हारे सामने है, क्या इक्वेशन फोर, आर कॉस डेल्टा, क्या है आर कॉस डेल्टा, तो स्क्वेयरिंग का आर स्क्वेयर कॉस स्क्वेयर डेल्टा, समझ में ना। इक्वेशन फाइव क्या है, आर साइन डेल्टा, उसका स्क्वेयरिंग को आर स्क्वेयर साइन स्क्वेयर डेल्टा, ये प्लस स्क्वेयरिंग एंड एडिंग। बाद में ए वन कॉस फाइव वन प्लस ए टू कॉस फाइव टू स्क्वेरिंग, हा आर कॉस डेल्टा का फॉर्म्युला आहे, स्क्वेरिंग कर त्याचं, प्लस आर साइन डेल्टा का फॉर्म्युला का, ए वन साइन फाइव वन प्लस ए टू साइन फाइव टू याचा स्क्वेरिंग कर, स्क्वेरिंग एंड एडिंग इक्वेशन फोर एंड फाइव। इक्वेशन फोर एंड फाइव स्क्वेअर करायचं आणि ऍड कर दोन्ही इक्वेशन। आता याला आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे, याच्यातून आपला फायनल फॉर्म्युला मिळतो, फायनल फॉर्म्युला मिळतो म्हणजे आता इथून काय कॉमन काढायचं आहे, आर स्क्वेअर कॉमन काढायचं आहे, काय करायचं आहे आर स्क्वेअर। 20 मिनिट होईल, आर स्क्वेअर कॉमन निकालो, क्या आएगा कॉस क्यू डेल्टा प्लस साइंस क्यू डेल्टा इज इक्वल टू, चलो सोडो चाहूँ संगे चैप्टर है, या चैप्टर मध्य फिजिक्स कमी एंड मैथमेटिक्स जास्त है, मैथ का पीरियड चालू है, ठीक है। अब इसको तुमको सॉल्व करना पड़ेगा, कौन सा फॉर्मूला वो तुम्हारा होगा, ए प्लस बी होल स्क्वायर, कौन सा फॉर्मूला ए प्लस बी होल स्क्वेयर, क्या फॉर्मूला ए प्लस बी होल स्क्वेयर, ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर प्लस ट्वाइस ए बी, इसको ऐसे सॉल्व करो, भी करो सॉल्व, ए वन स्क्वेयर कॉस स्क्वेयर फाइव वन प्लस ए टू स्क्वेयर कॉस स्क्वेयर फाइव टू प्लस, आता माझा बोर्ड कमी पडते तुम्ही असं खाली प्लस, क्या आएगा ट्वाइस ए वन ए टू कॉस फाइव वन कॉस फाइव टू, इसको ऐसे सॉल्व किया, ए प्लस बी होल स्क्वायर का फॉर्मूला लगाए, अब सेम फॉर्मूला तुम इसको लगाओ, इसको भी ए प्लस बी होल स्क्वायर काइल मार्क ए वन स्क्वायर साइन स्क्वायर फाइव वन प्लस ए टू स्क्वायर साइन स्क्वेयर फाइव टू प्लस ट्वाइस ए वन ए टू साइन फाइव वन साइन फाइव टू, आता स्टेप आपली कंप्लीट झालेली आहे, टर्म आपली पूर्ण इक्वेशन कंप्लीट झालेलं आहे, ठीक आहे। आता तुम्हाला एक फॉर्म्युला माहित असेल, लिया वरच्या मार्जिन मध्ये फॉर्म्युला, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू वन,
ये फॉर्मूला अपने को यूज करना है अभी यहाँ पे मैथमेटिक्स का। तो यहाँ पे कॉस को डेल्टा प्लस साइन को डेल्टा की वैल्यू क्या आएंगी, वन। इधर क्या आएगा सिर्फ आर स्क्वायर इज इक्वल टू, अब ये टर्म देखो, इसमें से देखो ये पहले नंबर की टर्म एक दो तीन ये और चार नंबर की टर्म देखो क्या कॉमन निकलता है इसमें से, ए वन स्क्वायर कॉमन निकलता है। ब्रैकेट में क्या होता है, कॉस स्क्वायर फाइव वन प्लस साइन स्क्वायर फाइव वन, क्यों मैं डायरेक्ट लिखू का मग चालेल का तुम्हाला, म्हणजे मी डायरेक्ट याची किंमत आता काय करतो की कॉस स्क्वेअर फाइव प्लस साइन स्क्वेअर फाइव ची किंमत वन घेतो, पण जाऊ द्या तुम्हाला आणखी मग कन्फ्युजन होईल अभ्यास करताना, ठीक आहे। आता याच्यातून कमी कॉमन काढा, याच्यातून हे ए टू स्क्वेअर ची टर्म पहा, दुसरी आणि चौथी काय मग पाचवी, हा ए टू स्क्वेअर कॉस स्क्वेअर फाइव टू प्लस साइन स्क्वेअर फाइव टू प्लस, आता किती नंबरची टर्म आली आपली, ही तीन आणि सहा नंबरची, बघ काय कॉमन निघते ज्यातून, टॉई सेवन ए टू कॉमन निघते, काय होतं मग कॉस फाय वन कॉस फाय टू प्लस साइन फाय वन साइन फाय टू, आता आपली ही टर्म सॉल्व झालेली आहे। आता पुन्हा हा फॉर्म्युला लावा तिथे इथे इथे साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटाचा काय येईल, वन, आर स्क्वेअर इज इक्वल टू ए वन स्क्वेअर याची किंमत वन प्लस याची ए टू स्क्वेअर प्लस ट्वाईस ए वन ए टू, याला फॉर्म्युला लावायचा आहे तुम्हाला। आता या वर्चुअल मार्जिन मध्ये फॉर्म्युला लिहा, वर्चुअल मार्जिन मध्ये फॉर्म्युला लिहा, कॉस ए मायनस बी इज इक्वल टू कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी, हा फॉर्म्युला तुम्हाला इथे लावायचा आहे, कॉस ए मायनस बी चा फॉर्म्युला, आणि इथे लावायचा आहे तो फॉर्म्युला साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू वन, म्हणजे इथं काय असेल तुम्हाला मग कॉस ए मायनस बी, तर ए काय मग फाय वन, बी काय तिथे फाय टू, यहां पे ये फॉर्म्युला लगा है कॉस ए मायनस बी। आपल्याला कोणते एक्सप्रेशन पाहिजे, कॅपिटल आर, काय मग देखो कॅपिटल आर इज इक्वल टू अंडरवूड ए वन स्क्वेअर प्लस ए टू स्क्वेअर प्लस ट्वाईस ए वन ए टू कॉस फाय वन मायनस फाय टू, हा झाला रिझल्टंट अँप्लिट्यूडचा फॉर्म्युला सहा नंबरचं इक्वेशन, रिझल्टंट अँप्लिट्यूड। प्रॉब्लेमसाठी हा फॉर्म्युला पाठ करायचा आहे तुम्हाला, लर्न करायचा आहे प्रॉब्लेम आणि एमसीक्यू करता, कंपोजिशन ऑफ टू एसएचएम रिझल्टंट अँप्लिट्यूड कॅपिटल आर इज इक्वल टू अंडरवूड ऑफ ए वन स्क्वेअर प्लस ए टू स्क्वेअर प्लस ट्वाईस ए वन ए टू कॉस फाय वन मायनस फाय टू, रिझल्टंट एसएचएम, ठीक आहे। आता डेल्टाचा फॉर्म्युला काढायचा आहे, कोणता फॉर्म्युला, डेल्टा इनिशियल फेज,